जळगाव जामोद शहरावर पाण्याचे संकट कोसळले असून नागरिक हवालदिल झाले आहे तर प्रशासनाने चुप्पी साधली आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना जळगाव जामोद शहरावर पाण्याचे संकट कोसळलेले आहे. नागरिक पाण्यासाठी वनमन भटकत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत दिवसेंदिवस पाण्याचे प्रमाण कमी होत चाललेले आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या वतीने ठोस उपाय होताना दिसत नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी ज्या पाईपलाईनचे काम सुरू आहे त्यामध्ये प्रशासनाची उदासीनता दिसून येते. पाईपलाईनचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे. भर उन्हाळा सुरू असताना शहरातील हातपंप नादुरुस्त आहेत. अनेक हातपंप बंद आहेत. जे हातपंप सुरू आहेत त्यातून दूषित व गढूळ पाणी येते. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी नगर परिषदेचे प्रशासनिक अधिकारी घेतील का हा प्रश्न उपस्थित होतो. शहरातील सुनगाव वेस, जळगाव खुर्द, खेरडा वेस, सिद्धार्थनगर, नहादर शहा दर्गा प्लॉट, रूपलाल नगर, गौतम नगर, पंचशील नगरांमधील चित्र फार भयानक आहे. काँग्रेसचे गटनेता अर्जुन बोगोल यांनी या नगरातील समस्या अनेक वेळा नगर परिषदेच्या सभागृहामध्ये मांडून सुद्धा प्रशासनाच्या वतीने कोणतीही ठोस पावले उचलल्या गेली नाही. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, परंतु पाण्याच्या अवाजवी टॅक्स नागरिकांकडून वसूल करण्यात येतो. ज्या ठिकाणी नळे योजनेची पाईप नाही तेथील भागातील नागरिकांकडून कर वसूल केला जात आहे. दिनांक 24 तारखेला अर्जुन भाऊ वल्लभ यांचा वाढदिवस असल्यामुळे प्रभागातील तसेच इतर सामान्य नागरिक शुभेच्छा देण्यासाठी आले असता अनेकांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या चेहऱ्यावर पाण्याची तहान स्पष्टपणे दिसून येत होती. शहरामध्ये एवढे मोठे जलसंकट पाहून काँग्रेस गटनेता यांनी सामाजिक भान जपत प्रभागामध्ये स्वतःच्या पैशाने पाण्याचे टँकर बोलावून पाणी वाटप केले. या जलसंकटाच्या सर्व मागण्यांचे निवेदन जळगाव जामोद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. येत्या 10 ते 15 दिवस जर हे जलसंकट दूर झाले नाही तर शहरातील सर्व नागरिकांसोबत नगर परिषदेवर घागर मोर्चा काढण्यात येईल. एवढेच नव्हे तर या झोपलेल्या शासनाला जाग करण्यासाठी असंख्य लोक नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसतील. त्यामुळे होणाऱ्या नुकसानास प्रशासन जबाबदार राहील.